सावंतवाडी नगरपालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. सावंतवाडी काँग्रेसच्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या खासदार कार्यालयात तातडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे नेते राजू बेग यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक ऍडव्होकेट नाईक यांनी सत्ताधारी शिवसेनेचा चांगला समाचार घेतला. मालवणसारखी नगरपंचायत ज्यांची अर्थव्यवस्था किंवा अर्थसंकल्प आमच्यापेक्षा कमी प्रमाणात आहे, ते राबवतो. सावंतवाडी ती राबवण्याची फार आवश्यकता आहे. आता वेंगुर्ला नगरपालिकेने त्यासाठी लोन सुद्धा काढलेलं आहे. जर आवश्यकता असेल आणि सर्वसामान्य जनतेचं अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, तर त्या दृष्टीने फायदा होत असेल. त्याही उपाययोजना करायला हरकत नाही, जेणेकरून ती योजना पूर्णत्व नेली पाहिजे. त्याच्यावर काही जास्त आमचं ऑब्जेक्शन नाही आहे, परंतु जी काय केली असं ना ती अवस्थव केलेली आहे, इनएडिक्वेट आहे. अच्छा, त्यांनी ते बायोगॅस 10 वर्षापूर्वी ते बाजून ठेवला मशांकडे, त्यावेळेच जवळजवळ 28 लाखाचा प्रोजेक्ट, आता 20 लाख रुपये परत ना. पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा म्हणजे काय? ह्याच पायाभूत सुविधा असतात. त्याच्यावर अजिबात सत्ताधाऱ्यांचं करू नको. त्या ठिकाणी लोकांवर भार टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दिसतो. त्याचं उदाहरण म्हणजे पाणीपट्टी ही वाढवण्यात आली. पाण्याची उपलब्धता सावंतवाडी शहरासारखी इतर कुठेही सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही. नॅचरल सोर्स नाही आणि विदाउट इलेक्ट्रिसिटी ग्रॅव्हिटी सिस्टीमने ही पाणी योजना सावंतवाडी शहरात कार्यान्वित आहे आणि पूर्णपणे फायद्याची आहे. त्याच्यामध्ये पाणीपट्टी वाढवण्याची काही सांगू शकता ना? त्याच्यासाठी आम्ही प्रकल्पाने वाढवली. 6 रुपयाच्या जागेवर 9 रुपयाच्या जागेवर 9 रुपये 1000 लिटर पर्यंत दिली आहे. चांगले तज्ञ त्या संदर्भात कशी विल्हेवाट त्या ड्रेनेजची करता येईल त्या दृष्टीने नेमा. कालचा प्रसंग आम्ही अपार्टमेंट सांगितला, जो वर्तमानपत्राने सुद्धा तुमच्या आहे सांगितलं की ही एका ते तुझा अपार्टमेंटची परिस्थिती नाही आहे अशी प्रसंगी ठिकाणी सावंतवाडी अगदी तुम्ही पाय टाकाल तिथे हीच परिस्थिती आहे. ते फुगीररित्या शोसाठी दाखवलेलं आकडेवारी करून ते बजेट सादर केलेलं एकंदर दिसत आहे. कारण ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या दृष्टीने या अर्थसंकल्पात काहीच तरतुदी केलेल्या दिसत नाही. आणि ज्या प्रकारच्याने आम्ही सभागृहात सुद्धा मांडले सर्वप्रथम म्हणजे आज तुम्ही सगळीकडे बघता की ड्रेनेज सिस्टीम हा खूप मोठा गहन विषय आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सावंतवाडी शहरातला ड्रेनेज सिस्टीम आहे, जो आरोग्य खात्याशी निगडीत आहे. आणि मच्छर वगैरे मच्छर डास किंवा इतर प्लाईज जे आहेत ते हे निव्वळ ह्या ड्रेनेज सिस्टीममुळेच त्याचा फैलाव आणि प्रमाण वाढलेलं आहे. गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीने उभीर आकडेवारी लोकांसमोर मांडण्याचा असफल प्रयत्न ज्या पद्धतीने केला जात होता तसाच प्रयोग ज्यावेळी सुद्धा केलेला दिसतोय. परंतु आम्ही विरोधकांनी ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या संदर्भात काहीच तरतुदी ह्या अर्थसंकल्पात नसल्यामुळे प्रामुख्याने विरोध केलेला आहे. ड्रेनेजबद्दल
प्रश्न उपस्थित केला. तरी 82 लाख मागच्या बजेटमध्ये आपण सँक्शन केलेले आहे असं म्हटलेलं आहे, परंतु त्याचा रेप्र कुठेही या बजेटमध्ये दिसून येत नाही. पुणे शहराची भेंडी होऊ शकत नाही.